तर उद्धव ठाकरे यांच्या समोरची आव्हानं नेमकी काय काय असणार आहेत ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे आता राजकारणासाठी वापरता येणार नाही. पक्ष व चिन्ह गेल्यानं पुन्हा पक्षाला गळती लागण्याची भीती आहे. उद्धव ठाकरेंना नवा पक्ष व चिन्हासाठी आयोगाकडे आता जावं लागणार आहे. निवडणुकात धनुष्यबाण आणि शिवसेनेविरोधात प्रचार करावा लागेल. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं आमचीच शिवसेना हा दावा आता मजबूत देखील होणार आहे. तर उद्धव ठाकरेंना मशाल हा चिन्ह निवडणुकापुरताच वापरता येईल. सोबतच मुंबईतील शिवसेना भवन 228 शाखांची मालकी ही जाण्याची भीती आहे. मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्याचे हिमालयाएवढे आव्हान सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पुढे राहणार आहे. तर कालच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुढची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यांच्या पुढे आता आव्हानांची भलीमोठी यादी आलेली आहे. ते आपण आव्हान काय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. उद्धव ठाकरे यांना तर नवा पक्ष व चिन्हासाठी आयोगाकडे जावं लागणार आहे. तर निवडणुकामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेनेविरोधात त्यांना प्रचार करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा आमचीच शिवसेना हा दावा आता मजबूत होणार आहे. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह पोटनिवडणुकापुरतंच यावेळी आता वापरता येणार आहे. सोबतच मुंबईतील शिवसेना भवन 228 शाखांची मालकी सुद्धा जाण्याची भीती आहे. मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्याचे हिमालयाएवढे आव्हान त्यांच्यापुढे आहे.